शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या लढ्यामुळे शिक्षकांच्या एका महत्त्वाच्या मागणीला अखेर यश येताना दिसत आहे. राज्य सरकारने पत्र काढून जिल्हा परिषदेच्या सर्व सीओंना आदेश दिले आहे की कॅम्प लावून सदरचं काम तात्काळ पूर्ण करा. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात गेटऑल स्पेशल हा चॅनल. सविस्तर वृत्त पाहूयात. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचं हे पत्र आहे. प्रति शिक्षण संचालक, प्राथमिक माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे. विषय आहे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड वेतनश्रेणी प्रस्ताव जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी बोलावून डिसेंबर 2023 कॅम्पमध्ये निकाली काढण्यासाठीचे आदेश होण्याबाबत संदर्भ देण्यात आलेले आहे. शासन समक्रमांक त्याचबरोबर श्रीकांत देशपांडे यांच्या पत्राचा उपरोक्त विषयावरील संदर्भ क्रमांक 2 कृपया अवलोकन करावे. राज्यातील बऱ्याच संस्था शाळा कर्मचाऱ्यांची पात्र असतानाही वरिष्ठ निवड श्रेणी, नियमित वेतनश्रेणी याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली नाहीत. सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत उक्त पत्रानुये कळवण्यात आले आहे. सबब उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून कॅम्प आयोजित करून प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तुषार महाजन, उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे. म्हणजेच सदरचं पत्र 2 सप्टेंबर 2024 काढलेलं असलं तरी याचा संदर्भ डिसेंबर 2023 रोजीच घेण्यात आलेला होता. मात्र अद्यापपर्यंत ज्यांनी कॅम्प लावलेला नाही अशा सर्व जिल्हा परिषदांनी वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड वेतनश्रेणी यांच्यासाठी कॅम्प बोलावून सदरची प्रक्रिया निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.